हे जे आहे हे टॉप सिक्रेट आहे बिझनेस, हे कुणी सहसा सांगत नाही. ट्रेनिंग देतात पण हे सांगत नाहीत, मग मुलं फेलवर जातात. तर त्याच्याकरता मी आता आपल्या मुलाखतीं मध्ये सांगून ज्यांना करायचं त्यांनी ते त्यांना ते कळलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, वेलकम ऑन द राहुल पॉडकास्ट शो. मित्रांनो, तुम्ही जे मागे पाहताय ती स्पिरुना फार्मिंग म्हणजेच की शेवाळ शेती आहे. मित्रांनो, सध्या शेवाळ शेतीला खूप मागणी आहे आणि याचं महत्व म्हणजे काय तर हे जे काही शेवाळ आहे, हे जे काही स्पिरुना आहे, याचा शरीराला खूप चांगले फायदे आहे. त्यामुळे सध्या मार्केटमध्ये शेवाळ शेतीची मागणी वाढत चाललेली आहे. त्याचमुळे हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, आजचे जे आपले गेस्ट आहेत ते गेल्या 20 वर्षापासून शेवाळ शेती म्हणजेच की स्पिरुना फार्मिंग करत आहे आणि महिन्याकाठी ते जवळजवळ 3 ते 4 लाख रुपये नफा मिळवत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेल ही स्पिरुना फार्मिंग कशी केली पाहिजे, त्यातनं कशाप्रकारे आपण ते प्रोडक्ट बनवले पाहिजे म्हणजेच की कशाप्रकारे आपण टॅबलेट्स किंवा पावडर बनवली पाहिजे, ती मार्केटमध्ये विकली पाहिजे, त्याची कशी मागणी असते, ही पूर्ण डिटेल आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही जर नवीन शेतीचा पर्याय शोधत असाल किंवा तुम्हाला नवीन व्यवसाय करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनल नवीन असाल, आणखी आपला चॅनल सबस्क्राईब केला असेल, तर मला सपोर्ट करण्यासाठी आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फिट लाईफ मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, चला तर पाहूयात स्पिरुना फार्मिंग करणारे प्रकाश घनवट सर ऑन द राहुल पॉडकास्ट शो. नमस्कार सर, वेलकम ऑन द राहुल पॉडकास्ट शो. गेल्या 20 वर्षापासून तुम्ही स्पिरुना म्हणजेच की शेवाळ शेती करताय. 20 वर्षापासून जरी करत असलं तरी आत्ता सध्या या शेवाळ शेतीला जास्त महत्व आलेलं आहे, त्यामुळेच हा मी व्हिडिओ बनवत आहे. तर ह्या व्हिडिओच्या मार्फत आपण प्रेक्षकांना म्हणजे जेवढी माहिती देता येईल तेवढी तुम्ही द्या. आता आपण सुरू करूयात की तुम्ही किती साली हा व्यवसाय सुरू केला आणि आत्ता सध्या या व्यवसायाची काय स्थिती आहे. नमस्कार, मी प्रकाश घनवट. मी ह्या व्यवसायामध्ये 2003 पासून त्याचा अभ्यास चालू केला. ओके. 2005 मी पहिला टँक तयार केला. आणि हे करत असताना 1 लिटरपासून मी 1000 लिटर तयार करायला मला 1.5 वर्ष लागलं. ओके. हो. आणि मग त्याच्यानंतर 2012 मी हा पूर्ण प्लांट मी तयार केला, एनक्लोज प्लांट आपण ज्याला म्हणतोय. तर हा जो बिझनेस आहे तर हा बिझनेस इतका चांगला आहे आणि याच्यामध्ये 100% पॉझिटिव्हिटी आहे. कसं आहे की आपण बिझनेस करताना पाहतो की याला इन्व्हेस्टमेंट किती लागते, याला लेबर किती लागतं, बाकीचं त्याला फॅसिलिटीज काय काय लागतं. पण हा जो बिझनेस आहे तर ह्या बिझनेसमध्ये कसं आहे की याला जागा कमी लागते. ओके. याला इन्व्हेस्टमेंट कमी लागते. त्याच्यानंतर याला जे लागणारं पाणी आहे ते पाणी पण फार कमी लागतं. विशेष म्हणजे याला लेबर फार कमी लागतं. ओके. तुम्हाला एक लेबर सुद्धा तुम्हाला जो सफिशियंट होतो, जो तुम्हाला 1-2 लाख रुपये महिना तुम्हाला याच काढून देऊ शकतो तुम्हाला. त्याच्यानंतर याच्यामध्ये कसं आहे, हा बिझनेस असा आहे की हा अनेक बिझनेसचा हा पाया आहे. ओके. हा बेस आहे. कारण स्पिरुलिना तुम्ही तयार केला, स्पिरुना तयार केल्यानंतर तुम्हाला याच्यापासून अनेक बिझनेस तुम्ही तयार करू शकता. ओके. म्हणजे तुम्ही स्पिरुलिनाचा सरबत तुम्ही रोडवरती हायवेवर तुम्ही विकू शकता तयार करून, एकदम स्ट्रॉंग फूड. आणि तुम्ही ऊसाचा रस घेतो आपण, तसं जर हे केलं तर याला फक्त कसं आहे की याचा अवेअरनेस कमी आहे, लोकांना माहिती नाही. पण आता याचा अवेअरनेस अतिशय झपाट्याने वाढायला लागला. आणि मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की तुम्ही सरबत करू शकता याच्यापासून. तुम्ही लहान मुलं जे आता जेवत नाहीत, काही खात नाहीत, आणि अशा मुलांकरता ते मग ते अशक्त राहतात. आणि त्यांच्याकरता तुम्ही स्पिरुलिनापासून चॉकलेट तयार करू शकता, खास 5 ते 6 वर्षाची जी मुलं असतात त्यांच्याकरता तुम्ही चिक्की तयार करू शकता त्याच्यापासून. त्याच्यानंतर तुम्ही अनेक प्रकारचे फूड सप्लिमेंट्स तुम्ही तयार करू शकता. म्हणजे कसं आहे की स्पिरुलिना विथ गुळाची पावडर, विथ हळद, विथ दालचिनी, विथ अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही फूड सप्लिमेंट तयार करू शकता याच्यामध्ये. त्याच्यानंतर याचा वापर तुम्हाला पोल्ट्रीमध्ये पण करता येतो. तुम्ही एखादं पोल्ट्री फीड तुम्ही स्वतःच तयार करू शकता, त्याच्यामध्ये स्पिरुलिना मिक्स जर केला तर याच्यामध्ये कसं आहे की हाय प्रोटीन्स असतात त्याच्यामध्ये आणि अनेक प्रकारचे बायो न्यूट्रिएंट्स आहेत की ज्याच्यामुळे पोल्ट्रीमध्ये मॉर्टॅलिटी कमी होते. दुसरी गोष्ट काय होतं की पोल्ट्रीमध्ये लेअर्स अंड्याची चांगली साईज वाढते, दुसरी गोष्ट क्वालिटी पण वाढते. ब्रॉयलर्समध्ये हे प्रोटीन असतं, मसल बिल्डर्स असतं. बरोबर. त्याच्यामुळे कसं तुम्हाला जर 5 टन जर एखाद्या फ्लॉकमधनं तुम्हाला टनेज निघत असेल
तो तुम्हाला 6 टन निघणार आहे त्यामध्ये. तुम्ही जर हे जर फीड का तुम्ही वापरलं, तसंच तुम्ही जर डेअरी फार्मिंग मध्ये याचा वापर केला, गायांना जर समजा तुम्ही 10 ग्रॅम जर तुम्ही स्प्रेयरना पावडर मिक्स करून फीडमध्ये दिली किंवा तुम्ही स्वतःचा फीड तयार केलं, स्वतःची कंपनी तयार केली, तर तुम्ही ह्या गायीला इथे जर फीड जर दिलं तर गायी 3 ते 4 लिटर दूध जास्त देते, शिवाय तिची इम्युनिटी पण वाढते. आणि अशा पद्धतीने तुम्ही अनेक प्रकारचे बिझनेस करू शकता. म्हणजे आपण सध्या जे काही स्पिरुलिनाच्या ज्या गोळ्या पाहतोय, पावडर पाहतोय, तेवढेच त्याचं हे नाहीये. त्याच्यापासून बऱ्याच गोष्टी आपण पुढे जाण्याच्या अगोदर मला एक माहिती पाहिजे किंवा आपण प्रेक्षकांना सांगूयात की स्पिरुलिनाचे नक्की शरीराला काय काय फायदे आहे ते एकदा थोडक्यात सांगा. ऍक्च्युली कसं आहे माहिती का, की स्पिरुलिना हे एक जवळजवळ 3-3.5 हजार कोटी वर्षापूर्वीची वनस्पती आहे. ओके, ही म्हणजे कसं आहे, निसर्गाने ही एक वनस्पती अशी तयार केलेली आहे आणि ती सर्वांकरताच, म्हणजे नुसतं ह्युमन बीइंग्स करता नाही, तर टोटल जीवसृष्टी या पृथ्वीवरती जेवढी आहे त्या सर्वांकरता ही तयार केलेली आहे. की जी वनस्पती तुम्हाला म्हणजे सर्व म्हणजे सर्व प्रकारचं याच्यामध्ये मायक्रोन्युट्रियंट्स आहे, तुम्हाला याच्यामध्ये असे काही मायक्रोन्युट्रियंट आहेत जे तुम्हाला लहानपणी आईच्या दुधात मिळतात, जसं गॅमोलिक ऍसिड आहे, सोडी आहे, हे जे घटक आहेत हे तुम्हाला फक्त लहानपणी आईच्या दुधात मिळतात, त्यानंतर तुम्हाला ह्या वनस्पतीमध्ये मिळतात. आणि मग याच्यामुळे काय होतं की तुम्हाला फक्त ही वनस्पती घ्यायची, कंज्युम करायची, 1 किंवा 2 ग्रॅम तुम्ही जर समजा घेतलं तर तुमचे सर्व जे हे आहे इम्युनिटी आहे शरीराची, रेस्ट अँड पॉवर आहे तो सगळा वाढतो. याच्यामध्ये तुम्हाला तुमचे केस गळत असतील, त्याच्यानंतर दमा, अस्थमा, हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर, ऍसिडिटी, त्याच्यानंतर तुमची इनफर्टिलिटी, पोटाचे विकार, त्याच्यानंतर तुमचे सगळ्या प्रकारचे जॉईंट्स, आम वात, त्याच्यानंतर तुमचं बाकीचे सगळे वाताचे प्रकार आणि तुमचे जॉईंट पेन्स, त्यानंतर खास, खरू, नायटे, सबूल, असं हे सर्व शरीरावरती एकाच वेळी चालतं. ओके, एकाच वेळी चालतं याचा अर्थ असा की फक्त तुम्ही गोळ्या घ्यायच्यात तुमचं हिमोग्लोबिन वाढणार. हिमोग्लोबिन वाढल्यानंतर काय होतं की तुमच्या शरीरामध्ये बॉडी रेग्युलेट करण्याकरता ग्रंथी अनेक ठिकाणी आहेत, त्या ग्रंथींना रक्त पुरवठा भरपूर मिळाला की त्यांचे जे सिक्रिशन्स आहेत ते सिक्रिशन्स अगदी भरपूर प्रमाणामध्ये होतात आणि ते व्यवस्थित बॉडी रेग्युलेट करतात. आणि जेवढे बी हेक्टिक डिसीज आहे, जसं डायबिटीस आहे, जसं कॅन्सर आहे, तर ह्या ज्या हेक्टिक डिसीज आहेत तर यांना ते प्रतिकार करतात. राईट, असं. ओके, आता मला तुम्ही एवढे माहिती सांगितली त्याची की बऱ्याचशा एवढ्या गोष्टीवर त्याचा फायदा होतो, तुम्हाला काय वाटतं बरं एवढे वर्ष हे प्रकार होतात का आलं नाही किंवा एवढं शेवाळ शेती एवढी मागं करायली, त्याचं काय कारण असतं? ऍक्च्युली काय आलं की हे पूर्वी म्हणजे साधारण 500-600 वर्षापूर्वी याच्या नोंदी आहेत की हे पूर्वी फार प्रमाणामध्ये खाल्लं जायचं. हे ओके, त्या काळामध्ये सुद्धा असे काही पीडीएफ आता आपल्याला पाहायला मिळतात तिथं लोक त्या समुद्रातून ते स्वतः आणायचे, नॅचरली ते फिशिंग करायचे त्याचे आणि ते खायचे ते. ओके, आणि पण कालांतराने काय झालं की जवळ 1800 ईस्ट इंडिया कंपनी आली आणि त्यांनी आपला आयुर्वेद जसा नष्ट केला त्याच्यामध्ये हे पण लुप्त झालं. आणि आता कुठे ते 70 आता भारतामध्ये त्याचं आर्टिफिशियली त्याचं प्रोडक्शन आता चालू झालेलं आहे. हा, मी असं पण ऐकलं की आता नासानी म्हणजे नासा पण त्यांच्या ऍस्ट्रॉनॉटला हे फूड देतं, कारण की जर वरती तुम्हाला जायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय अन्न घेऊन जाऊ शकत नाही, तर तुम्हाला हे सुपर फूड म्हणून ते तिथं वापरलं जातं. तिथं पण ती ऑथराईज आहे की हे सुपर फूड आहे म्हणून. तर आता आपण ह्या बिझनेस कडे वळूयात. 20 वर्षापासून तुम्ही बिझनेस करताय, हे शेड तुम्ही कधी बांधलं आणि ह्याची माहिती कशी मिळाली किंवा हे कसे तुम्ही पुढे पुढे नेत गेले याच्याबद्दल थोडं सुरू? ऍक्च्युली कसं आहे की हा माझा 12वा प्रोजेक्ट आहे. ओके, माझे याच्यापूर्वी माझे 11 प्रोजेक्ट झालेले आहेत वेगळ्या प्रकारचे आणि ह्या 12 प्रोजेक्ट मध्ये मी सेटल झालो. हा अतिशय सुंदर प्रोजेक्ट आहे. याच्या आधीचा जो प्रोजेक्ट होता माझा, तो झेंडूच्या फुलापासून झॅन्थोफिल ऍक्ट्रॅक्ट करायचं आणि ती झेंडूची फुलं फर्मंट करायची. एक एक्सेल इंडस्ट्रीज म्हणून कंपनी, मोठी कंपनी आहे, तिचा तो प्रोजेक्ट होता आणि त्यांचं फर्मंटेशन माझ्याकडे होतं. तर त्या फर्मंटेशन टँक्स मी बांधले होते. कालांतराने ते प्रोजेक्ट तो बंद पडला. बंद पडल्यानंतर मग ह्या टँकचं काय करायचं,
आणि मग मी जवळजवळ 10 वर्ष मी शोधत राहिलो की याला अनुसरून असा कोणता बिझनेस आहे जो आपण करू शकतो. आणि मग मी 2005 मध्ये कृषी विज्ञान केंद्र बाबेश्वर इथं पहिलं ट्रेनिंग घेतलं. आणि मग ते ट्रेनिंग घेतल्यानंतर मी आता अभ्यास चालू केला आणि मी सर्व भारतामध्ये पूर्ण सर्वे केला. मी चेन्नई, पॉंडिचेरी, केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये जाऊन हे प्रोजेक्ट पाहिले. आणि पाहिल्यानंतर तिथं जे पाहिलं मी की तिथं पारंपरिक रीतीने स्त्रीकडे मॅन्युअली चालू होतं. तर ह्या सगळ्या प्रोजेक्ट पाहिल्यानंतर मी सगळे ड्रॉबॅक्स यातले काढून एक आयडियल प्लांट मी तयार केला. ओके. आणि तो आता म्हणजे अगदी सक्सेसफुल आता चालू आहे. आता समजा एखादा नवीन शेतकरी असेल किंवा एखादा नवीन तरुण असेल त्याला व्यवसाय करायचा आहे, तर त्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे, कुठून सुरू करायला पाहिजे? ऍक्च्युली काय आहे की याचं मी आता ट्रेनिंग आता मी देतो मुलांना. पूर्वी 3-3 दिवसाचं ट्रेनिंग असायचं आणि मुलं मुक्कामी राहायची त्या काळामध्ये. पण याची टेक्नॉलॉजी मी इतकी सोपी केली आता की कुणीही हे करू शकतं आता. त्याच्यामुळे कसं आहे, ट्रेनिंग आता एकाच दिवसाचं असतं आणि ट्रेनिंग एक दिवसाचं ट्रेनिंग झाल्यानंतर त्या मुलाला मी लोकेशन ऑफ द प्लांट पासून तो टोटल लॅमिनेटेड बॉटल तयार करून त्याच्या हाताने घेतो. मग त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ टँक, त्याच्यानंतर हार्वेस्टिंग सिस्टीम कशी असते, त्याच्यानंतर तुम्ही ग्राइंडिंग कसं करता, टॅबलेट पंचिंग कसं करता, टॅबलेट फिलिंग, स्टिकर्स कसे लावायचे, त्याच्यानंतर पॅकेजिंग कसं करायचं, या सगळ्या गोष्टी त्यांना मी शिकवतो त्याच्यामध्ये. आणि मग मुलांनी मग हे सगळं ट्रेनिंग घेतल्यानंतर मग त्यांनी सांगितल्या पद्धतीने त्यांनी ते टँक बांधावा आणि मग त्यांना ते तो प्रोजेक्ट चालू करते. ओके. आता समजा सुरुवात करायची असेल तर आपल्याला किती हे पहिले शेड म्हणजे किती बाय किती शेड आहे, कुठून सुरुवात करायला पाहिजे, किंवा टाक्यांचं काय साईज आहे, ते कशी? ऍक्च्युअली कसं आहे माहिती का, की तुमची जेवढी अबिलिटी असेल, जेवढी कपॅसिटी असेल, त्या पद्धतीने तुम्ही चालू करू शकता. तुम्ही 10,000 पासून सुद्धा चालू करू शकता. 10,000 म्हणजे 10,000 रुपये पण सुद्धा चालू. ओके. 10,000 मध्ये पण? 10,000 मध्ये आता इथे इंदापूरला एकानी वरती टेरेस वरती केलेलं आहे. Okay, तर तो मला सर माझा 10,000 माझा 2,000 लिटरचा टँक तयार झाला आहे आणि माझा प्रोजेक्ट पण चालू झाला. 2,000 लिटर मध्ये किती येईल बरं? याच एक पॅरामीटर असतं की साधारण एका स्क्वेअर मीटरला 4 ग्रॅम ड्राय पावडर मिळते आपल्याला पर डे. पर डे. तर अशा पद्धतीने म्हणजे कसे आता 2,000 लिटर टँक असेल तर आपली जी टेक्नॉलॉजी आहे तर ती आठवड्यात 2 वेळा आपण हार्वेस्टिंग करतो. आपण डेली हार्वेस्टिंग करत नाही तर त्या साधारण 2,000 लिटरला त्याला साधारण आठवड्यात त्याला 2 किलोमीटर मिळेल. 2 किलो? 2 किलो. ओके. 2 किलो. आता ह्या 2 किलो समजा मिळायचं असेल त्याला आता मार्केट कसं आहे आणि त्याचा रेट कसा आहे? आता ऍक्च्युली याचं कसं असतं, मार्केटमध्ये बरंच फ्लक्च्युएशन आहे. तुम्ही कशा पद्धतीचं मार्केटिंग करता? ओके. तुम्ही टॅबलेट फॉर्म मध्ये आहात, तुम्ही कॅप्सूल फॉर्म मध्ये आहात, की तुम्ही पावडर फॉर्म मध्ये विकता, तुमचा प्लांट हा एन्क्लोज प्लांट आहे का, ओपन पॉन्ड आहे. ओके. तर याच्यामध्ये ते याच्यामध्ये थोडं बदल होऊ शकतो किमतीमध्ये. तर सरासरी काय आहे की साधारण 3,000 ते 8,000 रुपये किलो पर्यंत तुम्ही पावडर पावडर किंवा टॅबलेट फॉर्म. तुम्ही जर व्यवस्थित टॅबलेट जर त्याच्या एका बॉटलमध्ये 60 टॅबलेट 60 ग्रॅम गोळ्या त्याच्यामध्ये 60 गोळ्या जर घातल्या आणि त्याला व्यवस्थित पॅक करून जर तुम्ही जर घेतलं आणि तिथे जर एमआरपी 500 रुपये जर तुम्ही ठेवली 8,000 रुपये किलो मी ते जाऊ शकतो. बरोबर. हो. आणि तुम्हाला जर होलसेलर्सला द्यायचं असेल तर तुम्ही ते 200-250 रुपयाला जरी दिलं तरी 3-4,000 रुपये किलो तुम्हाला परवडतात चांगल्या पद्धतीने. दुसरी गोष्ट काय की याच्यामध्ये ना खर्च फार कमी आहे, प्रोडक्शन कॉस्ट फार कमी आहे. प्रोडक्शन कॉस्ट इतकी कमी आहे की ज्यावेळेस तुम्ही समजा थोडक्यात 1,00,000 रुपये तुम्ही जर कमवले तर तुम्हाला येणारा खर्च आहे तर तो साधारण 10,000 रुपये जात नाही. ओके. अशी इकॉनॉमी आहे. म्हणजे खर्च कमी आहे, खर्च कमी आहे, प्रोडक्शन मॅनपॉवर जास्त लागत नाही. मॅनपॉवर लागत नाही जास्त. ओके. तुमची हे किती लिटरचे टँक आहे टोटल? आता टोटल हा जो प्लांट आहे हा 45x90 आहे टोटल. याच्यामध्ये टँक जे आहेत तर त्या 4 टँक जे आहेत तर त्या 3,000 लिटरच्या आहेत. 2 टँक जे आहेत तर त्या 5,000 लिटरच्या आहेत. टोटल 22,000 लिटरचा प्रोजेक्ट आहे. ओके. तर 22,000 लिटरच्या प्रोजेक्ट मध्ये आम्हाला महिन्याला साधारण 40-45 किलो निघतं. साधारण आपण जर त्याची जर कॉस्टिंग जर काढली साधारण 3-3.5 लाख रुपये महिन्याला. आणि म्हणजे हा निव्वळ नफा म्हणता येईल का? हो.
तुम्हाला प्रोडक्शन निघेल. आता याच्यामध्ये जर समजा आपण महिन्याला 50,000 रुपये जरी खर्च केला तरी 3 लाख रुपये तुम्हाला कुठे गेले नाही महिन्याला. आणि तुम्हाला एकच लेबर ह्याला तुम्ही वापर, एकच लेबर आपल्याला. ओके, त्यालाही मी असं ऐकले की फक्त एकच टाइम दिवसात बघायचं. नाही, त्याला तो सुद्धा आठवड्यातून फक्त 2 तास काम असत. हो का? लेबरला सुद्धा, कारण आपलं हार्वेस्टिंग आठवड्यातून 2 आहे आणि एकदा एक हार्वेस्टिंग करण्याकरता तुम्हाला साधारण 1 ते 1.5 तास लागतो. याच्या पलीकडे लागत म्हणजे आठवड्यातून तो फक्त 2 येणार प्लांट वरती. आणि एका हार्वेस्टिंगला तुम्हाला 1.5 ते 2 तास जाणार. तुम्ही समजा टोटल आठवड्यात त्याला 4 तास काम असतं. चला आता आपण थोडस टँक बद्दल बोलूयात. हे पाणी कोणत्या प्रकारचं आहे किंवा हे पाणी आणल्यानंतर यात रॉ मटेरियल काय टाकावं लागतं जेणेकरून ते आपल्याला शेवाळ. ऍक्च्युअली कसं आहे माहिती का, आता ह्या जे टँक आहेत हे 14 वर्षाचं कल्चर आहे. 14 वर्ष ह्या टँक मधलं पाणी अजून काढलेलं नाही. ओके, आपण काय करत असतो की जशी याची लेवल कमी होती तसं फक्त याच्यामध्ये पाणी टाकलं, एवढंच काम याच्यामध्ये. आणि तुम्हाला कल्चरचं म्हणजे कसं आहे की तुम्हाला कसला घाण वास येणार नाही इथे. नाही, वास येत नाही. तुम्हाला एक मच्छर इथे दिसणार नाही, तुम्हाला एक माशी इथे दिसणार नाही. ते का? तर याचा जो पीएच असतो हा 10.5 पीएच असतो. ओके, याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा जीवित ऑर्गॅनिझम जन्मत नाही. त्यामुळेच बहुतेक. दुसरी गोष्ट काय की याला टाकणारे जे काय आपण जे फीडिंग देतो, फीडिंग बद्दल काय लागतं, याला आपण काय टाकतो की सोडियम बायकार्बोनेट, मॅग्नेशियम सल्फेट, एनपीके, युरिया, या 4 याच्यावर हा प्लांट चालतो. ऍक्च्युअली याला 18 हे टाकले जातात, म्हणजे सायंटिफिकली याला 18 न्यूट्रियंट्स टाकले जातात, 18 प्रकारचे. पण कसं होतं की त्याच्यामुळे ना हे सामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना अजिबात जमत नाही, कारण हे फार किचकट होत होते. कारण हो, आणि ते सगळे डेसिमल मध्ये 0.005 ग्रॅम पर लिटर. ओके, त्याच्यामुळे हे किचकट आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणी सक्सेस झालं नाही. ज्यावेळेस मी हे प्रयोग करून 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 हे फक्त 4 कॉम्पाऊंड वरत आणलं आणि ते असे कॉम्पाऊंड की ते आपल्या आजूबाजूला मिळतात. कृषी सेवा केंद्रामध्ये आपल्याला चुपला मिळतो, त्याच्यानंतर आपल्याला किराणा माला सोडा मिळतो आणि मॅग्नेशियम सल्फेट पण याच्यामध्ये मिळतं, युरिया मिळतो कृषी सेवा केंद्रामध्ये. आणि त्याच्यामुळे कसं आहे की मुलांना अजिबात त्रास होत नाही तयार करण्याकरता. तर याच्यामध्ये काय होतं की हे सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये टाकतो. टाकल्यानंतर काय होतं, याच्यामध्ये अल्कलाईन गॅसेस इव्हॉल्व होतो. आणि अल्कलाईन गॅसेस इव्हॉल्व झाल्यामुळे काय होतं की हा जो प्लांट आहे हा एनक्लोज प्लांट आहे, बंदिस्त प्लांट. बरोबर, बंदिस्त प्लांट असल्यामुळे काय की बाहेरची हवा फार इथं खेळत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं इथं अल्कलाईन ऍटमॉस्फेरिक कंडिशन तारा आतमध्ये. त्याच्यामुळे काय जे म्हणजे इन्सेक्टला रिपेलंट आहे, जसं आपण गुड नाईट लावतो मच्छर येत नाही, तसं वातावरण इथं तयार होतं. माशे मच्छर काही आता हे पाणी तुम्ही जे मटेरियल रॉ मटेरियल टाका फीडिंग दिलं याला, किती दिवसानंतर हे हार्वेस्टिंगला येतं? आता याचे तुम्हाला पहिल्यापासून मी सांगतो कसं. समजा आता तुमच्या हौद बांधून झाले, राईट, बांधून झाले. आता याची प्रोसिजर अशी आहे की समजा 3,000 लिटरचा टँक आहे आपला. सुरुवात आपण काय करतो, मुलांना सांगतो मी 3,000 लिटरचा टँक करा पहिला. बरोबर, हा. तर 3,000 लिटरचा टँक तयार केला की त्याच्यामध्ये काय करायचं, पहिलं 3,000 लिटर पाणी घ्यायचं. पाणी साधंच का? पाणी साधं घ्यायचं म्हणजे ड्रिंकेबलच वॉटर पाहिजे. ओके, मिनरल वॉटर पाहिजे जे पाणी आपण पितो. नाही, मिनरल पण नाही म्हणायचं, नॅचरल जे पहिले जे पाणी आपण विहिरीचं पाणी पहिलं आपण प्यायचं तसं पाणी. त्याचा जो पीएच आहे तो 6.5 to 8 पाहिजे. ओके, आणि त्याचा जो टीडीएस आहे तो 7 to 8 पाहिजे. आणि असं पाणी घेतल्यानंतर काय करायचं की त्याच्यामध्ये याची अल्किनिटी वाढवण्याकरता याच्यामध्ये प्रति लिटर 8 ग्रॅम मीठ टाकायचं असतं. प्रति लिटर 8 ग्रॅम 8 ग्रॅम म्हणजे 3,000 लिटर करता 24 किलो मीठ टाकायचं. ओके, आणि हे जे आहे हे टॉप सिक्रेट आहे या बिझनेसचं. हे कुणी सहसा सांगत नाही, ट्रेनिंग देतात पण हे सांगत नाहीत, मग मुलं फेल होऊन जातात. तर त्याच्याकरता मी आता आपल्या मुलाखतींमध्ये सांगून ज्यांना करायचं त्यांनी ते त्यांना ते कळालं पाहिजे. तर याची अल्किनिटी वाढण्याकरता याच्यामध्ये 8 ग्रॅम प्रति लिटर मीठ टाकायचं, खडा मीठ टाकायचं. त्याच्यानंतर 8 ग्रॅम प्रति लिटर त्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट टाकायचं म्हणजे खाण्याचा सोडा. त्याच्यानंतर 0.5 ग्रॅम म्हणजे 1/2 ग्रॅम प्रति लिटर याच्यामध्ये एनपीके टाकायचं. तुम्ही 15-15 टाका किंवा 16-16 टाका किंवा 19-19 संपूर्ण टाका. त्याच्यानंतर याच्यामध्ये 0.16 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट टाकायचं प्रति लिटर, म्हणजे ते पडतं साधारण 3,000 लिटरला 480 ग्रॅम.
आणि त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये युरिया टाकायचा 0.2 ग्रॅम, म्हणजे तो येतो 600 ग्रॅम 3000 लिटर करता. तू तेवढं सगळं टाकलं की तुम्ही हे सगळं पाणी त्या टँक मध्ये फिरवायचं. बरोबर. फिरवल्यानंतर ते सगळं विरघळून जातं. विरघळल्यानंतर याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला बियाणं टाकायचं, स्लरी टाकायची. बरोबर. तर याच्यामध्ये कसं आहे, बहुतेक लोक कल्चर देतात. कल्चर काय करतं की 1 लिटर पासून 10 लिटर तयार होतो. तर समजा एखाद्याला 10,000 लिटर टँक तयार करायचा, तर त्याला कमीत कमी 100 लिटर घेऊन जावं लागेल, त्याला बॅरलच आणावं लागेल. तर याला पर्याय काय करायचा, तर मग मी याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी आणली. मी काय करतो की त्याच कल्चरमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि त्यात घट्ट स्लरी तयार करायची. फक्त स्लरी. आणि ती स्लरी तुम्ही त्याचे प्रयोग करून करून मी असं ते एक हे आणलं की 1 किलो स्लरी जर त्याला दिली तर त्याचं 1,000 लिटर कल्चर तयार होतं. जास्त आणायची स्लरीची गरज. आणि मग कसं, समजा 10,000 लिटर जर त्याला करायचं असेल तर 10 किलो स्लरी दिली ती ड्रम मध्ये घेऊन जाऊ शकतो आरामशीर, त्याचं 10,000 लिटर तयार होऊन जातं. तर ही नवीन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आम्ही आणली. आणि मग ती स्लरी आपला 3,000 लिटरचा टँक आहे, दुसऱ्या टँक मधनं किंवा कुठून पण तुम्ही ते स्लरी आणलेली आहे 3 किलो, ते पाणी फिरवायचं आणि त्याच्यामध्ये एका बाजूने सोडून द्यायची. स्लरी टाकल्यानंतर टोटल टँक तुमचा हिरवागार होऊन जातो. ओके. स्लरी कशाची असली, म्हणजे स्लरी म्हणजे काय आहे की आता ही याची साईज आहे, तुम्हाला साई आता हे टँक रात्री बंद करायला म्हणजे बंद केले नाही, त्याचं कम्प्लीट मार्बल सारखी साई असते, दुधाला साई येते, ती पांढरी असते, ही हिरवी असते. तर ती जी साई आहे ती साई त्यातलं पाणी काढून घेतलेलं असतं, एकदम घट्ट असतं, जसं आपलं दही असतं. बरोबर. तसं असतं. तर ते ती स्लरी 3 किलो तुम्ही याच्यात तुम्ही टाकली का तुमचा टोटल टँक जो हिरवागार होऊन जातो. टँक हिरवागार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं की त्याला मल्टिप्लाय होण्याकरता 12 ते 15 दिवस लागतात. 12 ते 15 दिवसानंतर ती मल्टिप्लाय झाली की मग तुमचं हार्वेस्टिंग सिस्टम चालू होते. मग दर आठवड्याला तुम्ही हार्वेस्टिंग करायचं. समजा एकदा रविवारी केलं परत बुधवारी करायचं. आणि हार्वेस्टिंग केल्या त्याला फिडिंग द्यायचं. मग माझे फिडिंगचे सुद्धा आहे, माझे सगळे ठोकताळे आहेत, माझे जे फॉर्म्युले आहेत. समजा आता समजा 5,000 लिटरचा टँक आहे 5,550, 3,000 लिटरचा टँक आहे 3,550. जितक्या 1,000 लिटरचा टँक आहे तेवढा त्याला सोडा. 3,000 लिटरचा आहे 3 किलो, 3,550 म्हणजे 3 किलो सोडा, 500 ग्रॅम NPK, 50 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट, 50 ग्रॅम युरिया. तसंच 5,000 लिटर करता 5 किलो सोडियम बाय कार्बोनेट, 500 NPK, 50 मॅग्नेशियम सल्फेट आणि 50 युरिया. असे हे ठोक टाळायचे फॉर्म्युले. त्याच्यामुळे मुलांना फार सोपं जातं. ओके. आता हे सगळं फिडिंग झाल्यानंतर तुम्ही म्हणलं की 15 दिवसानंतर आपण ते हार्वेस्टिंग करू शकतो. हो. आता ह्या टाकीमध्ये हार्वेस्टिंग करण्यासाठी आणखी काही सिस्टीम आहे किंवा तुम्ही म्हणलं की पाणी फिरवायला लागतं त्यासाठी आणखी तुम्ही काय टेक्नॉलॉजी? नाही, याच्यामध्ये काय आहे की ही हार्वेस्टिंग करण्याकरता मी एक ऍपरेटस तयार केलंय त्याला, जे ऍपरेटस तुमचं 400-500 रुपयामध्ये तयार होईल. आणि ते ऍपरेटस तुम्ही इन्स्टॉल केलं की 5 मिनिटात अख्खं कम्प्लीट स्लरी ते काढले जाते, हार्वेस्टिंग होऊन जातं. की पूर्वी जे हाताने काढायचो आम्ही, हा मी बरेच पाहिले की ते हाताने असे वरती काढतो, साधारण त्याला 2 ते 2.5 तास लागतात. बरोबर. आणि तुम्हाला 1,000 ते 2,000 बादल्या उचलून त्या नेटमध्ये टाकावं लागतं. आणि त्याच्याकरता आहे ना, रोज पहाटे हार्वेस्टिंग करतात मॅन्युअली, जे पारंपरिक जे लोक करतात तर ते काय करतात, 5:30-6:30 चालू करतात बादल्या त्या नेटमध्ये टाकायचा, म्हणजे व्यायाम पण होतो आणि ते हार्वेस्टिंग होतं. मी त्याला एक ऍपरेटस तयार केले की ते पूर्ण साईज मी गोळा करून देतो. मी त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला. ओके. छान. बाकी फिरवण्यासाठी काय वेगळं आणखी नाही याच्यामध्ये सुद्धा? फिरवण्याकरता पूर्वीचे पंखे असायचे. मी जे पाहिले, कारण की बऱ्याच ठिकाणी पंखी काढले, तुम्ही पंखे दिसत नाही. इथे काय केलंय मी, हे पंखे काय होतं त्याला मेंटेनन्स फार आहे, बेल्ट डेली होतात, रिडक्शन गिअरचं ऑइल संपतं, त्यांना मोटारी जळतात आणि त्याला 2-2 हॉर्सपॉवरचे मोटारी लागतात त्याला. आणि मग मोटर जळणं फार याच्यामध्ये हे असतं, कारण कसं इथं जे वातावरण असतं ते अल्कलाईन असतं आणि इथं लोखंड गंजतं सारखा, गंजाचं ते एक टुक याच्यामध्ये पडतं हौदामध्ये. तर याच्याकरता काय केलं की कूलरच्या ज्या मोटारी असतात 40-40 वॅटच्या, त्या मोटारीच खाली लावल्या आम्ही सबमर्सिबल, आणि त्या मोटर आणि त्याच्यानंतर आमचं उत्पन्न पण वाढलं त्या मोटर लावल्यानंतर. छान छान सर, खूप छान माहिती दिली. आता हे जे नवीन तरुण येणार आहेत किंवा ज्यांना नवीन हा व्यवसाय करायचा आहे, तुम्ही त्यांना काय सांगाल की कशा प्रकारे यात आलं पाहिजे आणि हा व्यवसाय केला पाहिजे?
आता कसं आहे माहिती का की शेतकऱ्यांची ती आता कमिंग जनरेशन आहे. बरोबर आहे. तर कमिंग जनरेशन जी आहे तर ती पारंपरिक शेती करणार, ती आता ट्रॅक्टर सुद्धा चालवणार नाहीत कोणी मुलं आता सध्याची. आणि कसं होतं की शेतीची इकॉनॉमी पाहता मुलं आधीच आपल्या वडिलांचे काय हालचाल ते सगळं पाहता येत. त्याच्यामुळे कसं ते स्वतः आज कुठेतरी सर्व्हिस किंवा जॉब पकडणं किंवा या असं चालू असतं. तर माझा सल्ला असा आहे मुलांना की तुम्ही स्वतःची शेवटी ही आपली ट्रॅडिशनल शेती आहे. आणि याच्यामध्ये आता कसं आहे की हे परिवर्तन याच्यामध्ये आता झालेलं आहे. तर तुम्ही असे जे समजा जे प्रोजेक्ट आहेत तुम्ही हे प्रोजेक्ट तुम्ही काम करा. याच्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमी अतिशय स्ट्रॉंग आहे. इथं तुम्हाला कोणाच्या पायावर नेऊन तुमचा माल ठेवायचा नाही. ह्या बाटलीची किंमत तुम्ही स्वतः ठरवणार आहात, है की नाही? हा. आणि एवढा सिम्पल आणि एवढा आणि अॅग्रो बेस्ड बिझनेस आहे. बरोबर. आणि याच्यामध्ये काय होणार की त्या मुलाचे अख्खं घर सुदृढ राहणार. दुसरी गोष्ट, याचे अनेक प्रयोग आता तुम्ही त्याच्या लिमोनीवरती फवारणी केली, कांद्यावरती फवारणी केली, तर पिकांचे अतिशय चांगले. ओके, म्हणजे ह्यातनं बाय प्रोडक्ट? हो, बाय प्रोडक्ट नाही, तो स्वतःच्याच शेतीवरती तो राबवू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याकडे दुधाच्या गाया असतात, त्या गायांना तू खाऊ घाल, परत 3-4 लिटर तुला जास्त दूध मिळेल, शिवाय इम्युनिटी त्या गायांची पण वाढेल. म्हणजे याच्यामधून त्याचा पूर्ण प्रपंच हा अगदी सुदृढ राहणार. छान सर, खूप छान माहिती दिली. मी तुमची पूर्ण डिटेल आपल्या व्हिडिओच्या खाली देणार आहे. जर कुणाला प्रश्न असतील तर सरांना नक्की कॉन्टॅक्ट करा. सर 100% तुम्हाला मदत करेल. आणि मला वाटतं की ह्यांनाच कॉन्टॅक्ट, म्हणजे असं म्हणणार नाही पण ह्यांना 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्यांनी बऱ्याचशा पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाजू पाहिलेल्या आहेत, त्यांनी बरीचशी डेव्हलपमेंट केलेली आहे. तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा आणि हा व्यवसाय सुरू करा. सर थँक्यू सो मच. जर आपल्याला कोणी आणखी प्रश्न विचारले तर आपण नेक्स्ट व्हिडिओ नक्की तुमच्या समोर. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, फिट राहा. धन्यवाद.